शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती, आरक्षणाच्या मुद्द्यावर रोखली जाणार नाही राज्य सरकारचा निर्णय। अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याअंतर्गत आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं तात्काळ रद्द करावा, धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी। संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गोंधळामुळे आज 11व्या दिवशीही तहकूब, अविश्वास प्रस्तावावर सरकार चर्चेला तयार, गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन। चारा घोटाळ्यातल्या चौथ्या प्रकरणातही लालू प्रसाद यादव दोषी, शिक्षेबाबतची सुनावणी 21 मार्चपासून होणार। बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी 2 जणांना पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक। ओला आणि उबर टॅक्सी चालकांच्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे हाल। आणि भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेच्या पोलीस कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रोखल्या जाणार नाहीत असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं। मुंबई उच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून अधिवेशन समाप्तीनंतर यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात येईल असंही ते म्हणाले। राज्यात जात पडताळणीची प्रकरणं प्रलंबित असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान ते उत्तर देत होते। राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये असलेल्या जात पडताळणी समित्यांवरची रिक्त पदं येत्या 2 महिन्यात भरण्याचं आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिलं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एमआयडीसीमधल्या अनेक भूखंडांचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झाल्याचं मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिलं। क्रमप्राप्त आहे, महामंडळाची ती जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांची गुणवत्ता तपासून उपलब्ध जागेतून या सर्व अर्जदारांना जागेचं वाटप करण्यात येईल। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याअंतर्गत आणण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला। भविष्यात या अंगणवाडी सेविकांनी मानधनासाठी आंदोलन करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला। तर त्यांना या कायद्याअंतर्गत आणलं असेल तर त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतल्याची घोषणा सरकारनं करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यावेळी केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। वसतिगृहांच्या अनुदानाविषयी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत माहिती दिली। याच्यामध्ये जे आदिवासी विकास विभागाची मुलं आहेत, याच्यामध्ये महिला बाल कल्याण विकासाची पण आहेत आणि अनुसूचित जाती अशा वेगळ्या वेगळ्या विषयाची आहेत आणि त्याच्यामुळे 13 सदस्यांची समिती याच्यामध्ये गठीत करण्यात आली होती। 28/2/2018 शेवटची याच्यामधली बैठक झाली, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती होती। आम्ही महिन्याभराच्या आतमध्ये याच्यातला जो 1500 रुपये वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय तो लगेच करण्यात येईल। मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व झोपडपट्टी पुनर्विकास योजना आणि म्हाडाच्या योजनांना यापुढे रेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय सरकार लवकरच घेईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज विधानसभेत केली। यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। राज्यात असणाऱ्या देवस्थानांच्या जमीन विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली तरी यापुढे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचीही परवानगी घ्यावी लागेल असा बदल कायद्यात करू अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केली। अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या श्री लक्ष्मी नारायणदेव विष्णू मंदिराची 137 एकर जागा परस्पर विकल्याचा मुद्दा एका प्रश्नाद्वारे विजय औटी यांनी उपस्थित केला होता। धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर त्याला न्यायालयात आव्हान द्यावं लागेल अशी भूमिका सुरुवातीला महसूल मंत्र्यांनी घेतली होती। त्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदार हरकत नोंदवल्यानंतर महसूल मंत्र्यांनी ही घोषणा केली। मात्र सध्या या मंदिराच्या जमीन विक्रीची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्याचं महसूल मंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं।
आपण असा निर्णय करू की यापुढे चॅरिटी कमिशनरने धर्मादाय आयुक्ताने परवानगी दिल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचं ना हरकत प्रमाणपत्र लागेल अशा प्रकारची कायद्यामध्ये आपण व्यवस्था करू, जेणेकरून जिल्हाधिकारी हे ह्या सगळ्या गोष्टी तपासतील. राज्यात कुष्ठरोगी शोधण्याच्या मोहिमेत आधी उपचार सुरू असणारे आणि नव्यानं आढळलेले 14,000 रुग्ण असून त्यांच्यासाठी असणाऱ्या वसाहती आणि रुग्णालयांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी यासंबंधीच्या लक्षवेधीवर दिली असल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. बंदी असलेल्या कापूस बियाण्यांसंदर्भात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सदनात निवेदन केलं. बीटी जीन्स असलेले बीटी कापूस बियाण्याच्या अवैध विक्री प्रकरणी केंद्र शासनाच्या सीबीआय मार्फत तसंच राज्य शासनाच्या एसआयटी मार्फत चौकशी चालू आहे आणि सदर चौकशीमध्ये वस्तुस्थिती स्पष्ट होईल, त्या अनुषंगानं त्या पुढील कारवाई केली जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज सलग 11व्या दिवशी कामकाजाविनाच तहकूब झालं. अविश्वास प्रस्तावासह प्रत्येक मुद्द्यावर सरकारची चर्चा करण्याची तयारी आहे असं निवेदन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलं. सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहनही सिंह यांनी यावेळी केलं. गदारोळामुळे सदस्यांची मोजणी करणं शक्य नाही, त्यामुळे अविश्वास प्रस्ताव सदनात मांडता येणार नाही असं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. बिहारमधल्या चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात सीबीआयच्या रांची इथल्या विशेष न्यायालयानं आज राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं. या प्रकरणी इतर 18 जणांनाही न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, मात्र माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र आणि इतर 11 जणांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं आहे. शिक्षेची सुनावणी बुधवारपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू होऊन शुक्रवारपर्यंत चालेल. चारा घोटाळ्याच्या इतर 3 प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले लालू प्रसाद यादव सध्या तुरुंगात आहेत. आकाशातले ग्रह, तारे, विवर, उल्का, उपग्रह याबाबत प्रत्येकाला कुतूहल असतं. पृथ्वीप्रमाणेच इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का यावरही संशोधन सुरू आहे. इस्रो किंवा नासामध्ये काम करायला मिळणं ही खूप प्रतिष्ठेची गोष्ट, मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, सर्वसामान्यांच्या हे आवाक्यातलं आहे का, मुलींसाठी हे क्षेत्र योग्य आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. कोल्हापूरच्या अनिशा अशोक राजमाने हिलासुद्धा हे प्रश्न भेडसावत होते. मराठमोळ्या घरातली ही मुलगी प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची पदवीधर आहे. 6 महिने या क्षेत्रात नोकरी केल्यावर तिला लहानपणापासूनची अंतराळ संशोधनाची ओढ स्वस्थ बसू देईना. काय करावं, कुणाचं मार्गदर्शन मिळेल या विचारात असताना आईच्या वर्गमैत्रिणीशी संपर्क झाला आणि तिच्या स्वप्नांना कल्पनेचे पंख मिळाले. वाचत गेले की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काय काय नवीन डिस्कवरीज होतात, नवीन इन्व्हेन्शन्स काय काय होत जातात. आणि मी प्रोडक्शन इंजिनियर असल्यामुळे प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं नॉलेज नेमकं स्पेसमध्ये कशा प्रकारे आपण वापरू शकतो, त्याचे ऍप्लिकेशन्स काय, ह्याबद्दल मी शोध निबंध तयार केला. त्यासाठी मग मला माझे प्रोफेसर्स आहेत भूषण कांबळे सर यांचं खूप मार्गदर्शन मिळालं. अनिशाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रोजेक्टविषयी प्राध्यापक भूषण कांबळे यांनी अधिक माहिती दिली. 4 जणांच्या टीममधला जो प्रोजेक्ट करायचा होता त्यामधलं तिचं कॉन्ट्रीब्युशन स्टार्टिंग फ्रॉम डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग, त्यांनी शेल मोल्डिंग मशीन तयार केलं होतं, डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ शेल मोल्डिंग मशीन, जी एक लेटेस्ट ॲडव्हान्समेंट आहे फाउंड्री टेक्नॉलॉजीमधली. ते तो एक त्यांनी प्रोटोटाईप एक तयार केला होता जो वर्किंग मॉडेल होता. अमेरिका युरोपात पदवीनंतर नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत असल्यामुळे तिथले युवक युवती संशोधनाकडे फारसे वळत नाहीत, त्यामुळे या क्षेत्रात भारतीयांना मोठी संधी असल्याचं अनिशाच्या मार्गदर्शक लीना बोकील यांनी सांगितलं. अंतराळ संशोधनातली पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर इस्रोमध्ये काम करण्याची अनिशाची इच्छा आहे. गेल्या वर्षी अमरावतीची सोनल बाबेरवाल आणि यावर्षी कोल्हापूरची अनिशा यांनी ही 14 लाख रुपयांची जगभरातली प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्ती मिळवून देशातल्या युवतींसमोर नवा आदर्श ठेवला आहे. बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी 2 जणांना आज पुणे दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली. अंबरनाथ आणि महाड इथून त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आधार कार्ड आणि निवडणूक कार्डसह इतर मदत करण्याचा आरोप त्यांच्यावर असून न्यायालयानं त्यांना 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ओला आणि उबरच्या टॅक्सी चालकांनी आज संप पुकारला. हा संप बेमुदत असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलंय.
अल्पकमाईच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं पुकारलेल्या या संपाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनसह इतर टॅक्सी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यावर प्रतिक्रिया द्यायला ओला उबर कंपन्यांनी नकार दिलाय. मुंबईत ॲपवर आधारित सेवा देणाऱ्या टॅक्सींची संख्या 45,000 अधिक आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे याच्या पोलीस कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकबोटेला 14 मार्चला राहत्या घरातून पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयानं त्यांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपल्यानंतर एकबोटेला आज पुन्हा शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. तत्पूर्वी आज न्यायालयात हजर केल्यानंतर अज्ञात इसमानं एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर शहरालगतच्या सावेडी भागातला कचरा डेपो अर्थात क्षेपणभूमी हलवण्याची मागणी करत आज तिथल्या नगरसेवक आणि नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या. तसंच डेपोमध्ये कचरा टाकायलाही विरोध करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांनी महानगरपालिकेत पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. दररोज 125 ते 150 टन कचरा या डेपोत टाकला जात असून त्याचा परिणाम जवळच्या विहिरी आणि शेतांवरही होत आहे. जवळच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला असल्याचं आंदोलकांचं मत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 10 कोटी रुपये प्राप्तीकर खात्याकडे जमा करावेत असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिले. या कंपनीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचा मोठा सहभाग आहे. जागतिक बाजारपेठेतल्या मंदीच्या वातावरणात परकीय भांडवल बाहेर पडल्यामुळे मुंबई शेअर बाजार आज सलग 5व्या सत्रात गडगडला. दिवसभरातल्या चढ उतारानंतर शेवटी निर्देशांक 253 अंकांनी घसरून 32,923 बंद झाला. गेल्या 4 सत्रांमध्ये निर्देशांक 741 अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी जवळपास 101 अंकांनी घसरून आज 10,094 बंद झाला. व्यापार तुटीमुळे चालू खात्यावरची तूट वाढल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं होतं. वर्षभरापूर्वी एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या 1.4% असणारी चालू खात्यावरची तूट यावर्षी 2% पोहोचली आहे. याचाही परिणाम शेअर बाजारावरती झाला. सिंगापूर नॅशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वीर धवल खाडेनं सुवर्णपदक पटकावलं आहे. 50 मीटर्स फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात त्यानं हे पदक पटकावलं. आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी सुरू असून कामगिरी सातत्यानं सुधारणा करत असल्याचं वीर धवलनं यावेळी सांगितलं. हवामान. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जळगाव नाशिक अहमदनगर धुळे आणि नंदुरबार इथं आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 22 नागपूर 37 19 पुणे 36 18 औरंगाबाद 35 21 नाशिक 35 21 कोल्हापूर 35 20 रत्नागिरी 33 22 सोलापूर 39 25 आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर रोखली जाणार नाही, राज्य सरकारचा निर्णय. अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याअंतर्गत आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं तात्काळ रद्द करावा, धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज गोंधळामुळे आज 11व्या दिवशीही तहकूब. अविश्वास प्रस्तावावर सरकार चर्चेला तयार, गृहमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. चारा घोटाळ्यातल्या 4थ्या प्रकरणातही लालू प्रसाद यादव दोषी, शिक्षेबाबतची सुनावणी 21 मार्चपासून होणार. बांगलादेशी दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी 2 जणांना पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक. ओला आणि उबर टॅक्सी चालकांच्या बेमुदत संपामुळे प्रवाशांचे हाल.
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेच्या पोलीस कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.